राज्य सरकारने सामान्य माणसाची थट्टा केली आहे, फक्त 1.5 रुपयांनी दर कमी करून जनतेची थट्टा केली आहे. बाकीच्या राज्यांनी 7 ते 15 रुपयांपर्यंत दर कमी केला आहे. महाराष्ट्र हे तर सर्वाधिक समृद्ध राज्य असून देखील देशाच्या 15% GDP फक्त महाराष्ट्रातच आहे. केंद्राने 2,20,000 कोटीचे नुकसान सहन केले आहे आणि आपण 2,500 कोटीचे नुकसान सांगतो, किमान जेवढी कपात केली तशा 10% तरी करायला हवी होती, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मला असं वाटतं की राज्य सरकारने सामान्य माणसाची थट्टा केली आहे. 1.5 रुपयांनी 2 रुपयांनी इंधनाचे दर कमी करणं ही थट्टा आहे, कारण आपण बघितलं इतर सगळ्या राज्यांनी आत्तापर्यंत 7 रुपयापासून 15 रुपयापर्यंत दर कमी केला आहे. महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात समृद्ध राज्य आहे. देशाच्या जी डी पीच्या 15% GDP एकट्या महाराष्ट्राचं आहे. केंद्रातल्या सरकारने 2,20,000 कोटी रुपयाचं नुकसान सहन केलं आहे आणि आपण मात्र 2,500 कोटीचं आम्हाला 2,525 कोटीचं नुकसान आम्हाला होतं आहे म्हणून सांगतो आहे. खरं तर किमान केंद्र सरकारने जेवढं या ठिकाणी दर कपात केली त्याच्यात 10% तरी कपात ही राज्य सरकारने करायला पाहिजे होती, कारण देशाच्या GDP आपण 15% आहोत. त्यामुळे राज्य सरकारने अक्षरशः सामान्य माणसाची थट्टा केली. उद्धव ठाकरे लव यू दीपिका बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.